पारनेर तालुक्यातील कळस गावामध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत गाडगेमळा पश्चिम येथील मुक्ताबाई मंदिराच्या ओढ्यावरील 5 लाख रुपयांच्या सीडीवरचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष येवले, विभाग प्रमुख सखाराम उजघरे, कळसचे सरपंच राहुल गाडगे, अळकुटीच्या सरपंच डॉक्टर कोमल भंडारी, गारखिंडीचे सरपंच निवृत्ती चौधरी, माजी सरपंच महादेव गाडगे, सोसायटीचे माजी चेअरमन ॲडव्होकेट सूर्यकांत काने, माजी उपसरपंच भरतरी काने, उपसरपंच सविता गाडगे, सोसायटी चेअरमन भाऊ गाडगे, व्हॉइस चेअरमन नामदेव गाडगे, माजी चेअरमन शिवाजी गलांडे, ग्रामसेवक दाऊ भट, ग्रामपंचायत सदस्य सविता गलांडे, विजया काने, वैशाली येवले, अनिता येवले, भाऊ शेठ गाडगे, शाखा प्रमुख अजित क्षीरसागर, उपशाखा प्रमुख ज्ञानदेव गाडगे, युवा सेनेचे हर्षद झिंझाड, प्रणव गाडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना काय म्हणालेत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. ते काय आपल्याला करायचं नाही आणि म्हणून फक्त एवढंच सांगायच्या निमित्ताने किंवा
अजून काय सांगायचं, परंतु जे चित्र तालुक्यामध्ये आहे जे निर्माण झालेले, आज तुम्ही जर सोशल मीडियावर गेल्या 5-7 दिवसापासून पाहताय, वाचताय, ऐकताय, फार या तालुक्याची बेइज्जती संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात बेइज्जत झाली, अशी बेइज्जती करण्याचा निर्णय